जुन्या पेन्शन योजनेच्या संपाचा नंदुरबारमधल्या शेतकऱ्यांना फटका बसतोय. संपामुळे अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानाचे पंचनामे सुद्धा रखडलेले आहेत. महसूल भागातले कर्मचारी संपावर गेले आहेत, त्यामुळे पंचनाम्याच्या प्रक्रियेला सध्या ब्रेक लागलाय. राज्यात बऱ्याच ठिकाणी अवकाळीनं आणि गारपिटीनं पिकांचं शेतीमालाचं मोठं नुकसान केलंय. परंतु जुन्या पेन्शन योजनेच्या मागणीसाठी राज्यभरातले विविध विभागातले शासकीय कर्मचारी सध्या संप पुकारलेला त्यांनी असल्यामुळे अनेक भागातल्या पंचनाम्यांना याचा फटका बसतोय. 13 तारखेला जो अवकाळी पाऊस आला त्याच्यामुळे शेतकऱ्यांचं फार नुकसान झालं. तर शासकीय कर्मचारी संपावर असल्यामुळे त्यांचा संप मिटवून आमच्या शेताचे नुकसान भरपाई द्यावी व पंचनामे करायला त्वरित यावी. कारण की या नुकसानीला कसं तोंड द्यायचं हे शेतकरी एवढ्या संकटात सापडलाय की त्याला काही सुचत नाहीये. तशात हातात आलेला माल काढायचा की वरून येणाऱ्या अवकाळी पावसाला अवकाळी नैसर्गाला तोंड द्यायचं याच्यामध्ये सरकारला मदतीची फार मोठी गरज याच्यात दिसत आहे. जे कर्मचारी संपावर आहेत त्यांचा मार्ग काढावा व शेतकऱ्यांच्या शेतामध्ये जाऊन पंचनामे सुरू करण्यात यावे व शेतकऱ्यांच्या झालेल्या पिकाचे नुकसान भरपाई मोबदला देण्यात यावा एवढीच मी शासनापुढे विनंती करतो. आपल्या इकडे अवकाळी पाऊस पडला अचानक, त्याच्यामुळे शेतकऱ्यांचे फार नुकसान झालेलं आहे. त्याच्यात आणखीन या संपाचा गोंधळ घुसला आणि सरकारी कर्मचारी किंवा पंचनामे करायला नाही आले तर शेतकऱ्याच्या हातोनात नुकसान होईल. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.